बोल, काय काम आहे तुझं? मला देवाशीष सरांबद्दल जाणून घ्यायचं. दादामध्ये आधीपासूनच काहीतरी करून दाखवायची जिद्द होती आणि त्याने ते करून दाखवलं. सेल्फ मेड माणूस आहे तू. वासू कोण आहे? वासू हा दादाचा कणा आहे. पण इतकं काय त्याच्यात की देवाशीष सर त्याला इतकं महत्व देतात? कारण दादाच्या यशामागे वासूच्या वडिलांचा खूप मोठा हात आहे. कंपनीमधला कुठलाही डिसिजन असू दे, वासूचं ओपिनियन खूप इम्पॉर्टंट असतं. दादा सगळं काही त्याला विचारूनच करतो. बस बरेच दिवस माझं इथे येणंच नाही झालं. कशी आहेस तू? ठीक, चांगलं चाललंय आता. आणि तू, काम कसं चाललंय तुझं? छान, दोन्ही छान. आदित्य याने दिलेली ऑफर का नाकारलीस तू? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, ठीक आहे. मी समजू शकते, कदाचित या कामाने तुला त्रास झाला असता म्हणून ती ऑफर नाकारलीस. ते एक कारण होतच मला वाटलंच. पण आदित्य, तुला नाही का वाटत की आपण आपलं काम आणि आपल्या भावना दोन्ही वेगळ्या ठिकाणी ठेवल्या पाहिजेत? मला माहिती आहे, मी एक मोठी संधी कमावली. आदित्य, खरंच खूप चांगलं काम होत आहे. इतकी मोठी ऑफर होती ना, म्हणजे या ऑफरमुळे तुझ्या कंपनीचा खूप फायदा झाला असता आणि तुझा पण. बरोबर बोलतेस. खरं सांगू, मला एक काम हवंय. पण ठीक आहे, आता खूप उशीर झालाय, वेळ निघून गेली आणि ते काम गेलं असणार आता. नाही, अरे नाही, यांना अजून कोणतीही फॉर्म मिळालेली नाहीये. म्हणजे बहुतेक त्यांनी. खरंच? म्हणजे आता काही होऊ शकतं? नाही, मला माझी चूक कळली आहे. मी भावनेच्या भरात हा निर्णय घेतला होता. अरे खरंच असं असेल तर मी बोलते ना यांच्याशी. आज रात्री घरी आले ना की लगेच बोलते त्यांच्याशी. रात्री कशाला? तू आत्ताच कर ना फोन त्यांना प्लीज. आत्ता? हा, म्हणजे काय हरकत आहे? नाही हरकत नाहीये, पण आधीच इतकी गडबड चालू आहे त्यांच्या कामाची तर मी कशाला फोन करून. म्हणजे मीरा प्लीज माझं हे काम कर. हे बघ, माझ्यासाठी हे काम खूप महत्वाचं आहे. हे काम जर मला मिळालं ना तर माझा खूप मोठा फायदा होणार आहे पुढे. प्लीज प्लीज हे काम कर ना माझ्यासाठी, प्लीज. बरोबर आहे तुझं, पण प्लीज मी करते, मी आताच फोन करते. काय सर? नाही, तू मिस्ड कॉल का दिला दोन्ही वेळा? अरे तसं ठरलंय आमचं, म्हणजे ते खूप बिझी असतात ना, तर मी दोन मिस्ड कॉल देते. म्हणजे काही काम असेल, काही अर्जंट असेल तर, आणि ते लगेच कॉल बॅक करतात. येईल त्यांचा फोन इतक्या. पाणी आणतो. अच्छा, आपल्या प्रोजेक्टच्या डिस्कशन मध्ये जे काही आपण बोललो त्या सगळ्या लिहून घेतल्यास? हो सर. एकही चूक मला चालणार नाही. हे फार इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे. डोंट वरी सर, मी कंप्लेंटचा चान्स देणार नाही. बरं, ठीक आहे. आणि कानविंदेना सांग की पार्टी बरोबर बोलून घ्या, त्याच्यानंतर कोटेशन मागवा. येस सर, मी सांगते. आपल्याला कॉस्ट कटिंग करायचं आहे. हा, नाही, जिथे योग्य खर्च व्हायला पाहिजे तिथे करायचा. प्रोजेक्टच्या क्वालिटीमध्ये कुठेही कमतरता आली नाही पाहिजे. वाह्यात खर्च अजिबात नको.
ओके सर, मी सांगते तसं. नी यस सर. हाँ बोला मिसेस कामत. सॉरी मी डिस्टर्ब तो नहीं केला ना? अजीब बात नहीं, तुझ्यामुळे मी कधी डिस्टर्ब होत नाही. बोल. मला विचारायचं होतं, त्या फर्मचं काम झालं का हो? मिळाली का कोणती फर्म? नाही म्हणजे एकाला दिलंय, बघू तो काय करतोय कसं करतोय त्याच्यावर ठरवायचं मग. अच्छा ठीक आहे, चांगलं झालं. पण तुला एकदम फर्मचं कसं काय लक्षात आलं? काही नाही, सहजच म्हणजे इतकं काही नाही. नाही नाही नाही, सहज नसणार, काहीतरी कारण असेल. बोल ना काय झालंय. नाही तसं काही नाही, पण मी सांगते तुम्हाला. तुम्ही रात्री घरी आलात ना की मी बोलेन तुमच्याशी. आता तुम्ही तुमचं काम करा. हा सांगितलं ना, तुझ्यामुळे काही डिस्टर्ब वगैरे होत नाही. बोल. हो नाही तसं काही नाही, अगदी सहज विचारलं मी तुम्हाला. हे बघा माझं राहू दे, तुम्ही तुमची कामं करून घ्या, उगाच डिस्टर्ब नको व्हायला. चालू दे तुमचं काम. नाही नाही नाही, बरं तुझं जेवण झाले का? हो मी जेवले. तुम्ही जेवलात का? आवडला डबा? कसं झालं होतं जेवण? तुझ्या आजचं जेवलं ना की त्याच्यानंतर मग काम करायला मूडच येत नाही, आणि एकंदरीतच कामाचा सगळा स्पीडच मंदावतो. काही बोलू नका, उगाच इतकी स्तुती करायची काही गरज नाही. हो माहिती का तुला हे सगळं असं तुझ्या जेवणामुळे होत? अच्छा ठीक आहे मग, आता उद्यापासून डबा नाही देणार मग, म्हणजे तुमची कामं तरी नीट होतील नाही का? तू म्हणजे ना डायरेक्ट टोकच बोलतेस ग, हे नाही तर ते. नाही नाही तसं काही नाहीये. चला मिस्टर कामत, तुम्ही तुमची कामं करून घ्या, नाहीतर आपण असंच गप्पा मारत राहू आणि मग तुमच्या तुझ्यामुळे माझा वेळ गेला, तुझ्यामुळे कामं कशी झाली असं सगळं बोलत बसाल तुम्ही. अजिबात असं काही होत नाही, आणि तुझ्या फोनमुळं आमच्या कंपनीचा वेळ वाया गेला किंवा माझा वेळ वाया गेला असं मी कधीही म्हणणार नाही. बरं ठीक आहे, ठेवू मी आता. बाय बाय. फॉर्म बद्दल का विचारलं सर? हा असो, आदित्य तर काही बोलला नसेल ना? ठीक आहे बोलू नंतर. ए तू थांब, मीराला बोलव, ती आवरेल आहे सगळं. मीरा ताई घरी नाहीये. कुठे गेली मग? मधुरा ताईंकडे गेल्यात त्या. मधुराकडे? कशाला? त्यांनी पुलाव बनवला ना आज, आणि मधुरा ताईंना पुलाव खूप आवडतो म्हणून त्यांना टिफिन द्यायला गेले. बापरे फारच प्रेम तू चाललंय बहिणीवरच. नाही ताई तसं काही नाही, मीराताईंच्या हाताचं खाल्लं नाहीये ना मधुराताईंनी इतक्या दिवसांमध्ये म्हणून टिफिन घेऊन गेल्यात. मग काय तिच्या ऑफिसमध्ये गेलीये का मधुराच्या? नाही घरी गेल्यात, एका तासात परत येतील असं म्हणाले त्या. मीरा पण ना, कोण सांगत हिला असले उद्योग करायला? हा काही गरज आहे का या सगळ्याची? काही नाही दिखाऊपणा नुसता, वरवर सगळं दाखवायचं, मनात आतून वेगळंच काहीतरी असत. आई असं का बोलताय तुम्ही? मी खोटं बोलतेय का? हा आहेस तुझी मीरा ताई खोटारडी. तू
जा तुझं काम कर, हे सगळं माझ्या रूम मध्ये ठेव, जा. ठीक आहे. मधुरा घरी नाहीये, मग मीरा तिथे जाऊन काय करणार? आदित्य आहे नाही का घरी, त्यालाच भेटायला गेलीय. आता मजा येणार आहे. पण माझं झालं बोलणं यांच्याशी. मग काय म्हणाले ते? अनफॉर्च्युनेटली त्याने एका दुसऱ्या फर्मला काम दिलंय, त्यांना खूप घाई होती रे, त्यामुळे त्यांना खूप मोठी संधी गमावली. मी नेहमी इमोशनल होऊन विचार करतो आणि हेच चुकतं माझं. आदित्य ऐकी, प्लीज अपसेट होऊ नको. अरे हा प्रोजेक्ट नाही मिळाला म्हणून काय झालं, दुसरा एखादा प्रोजेक्ट मिळेल. कदाचित हे काम तुझ्या नशिबातच नव्हतं. नशीबच खराब आहे माझ. मला हवं ते कधीच मिळत नाही आणि स्वतःच्याच हाताने नुकसान करून घेतो मी. हे बघ, काहीही नुकसान वगैरे झालेलं नाहीये तुझं. अरे ही संधी गेली म्हणून काय झालं, एखादी नवीन संधी मिळेल ना तुला, नको काळजी करू. मी एका चांगल्या संधीच्या शोधात आहे. ती संधी मिळाली ना की माझी सगळी कामं नीट होतील. अरे वा, मग ती संधी लवकरच मिळेल तुला. मी बोलेन यांच्याशी. ठीक आहे मग, चल निघते मी. हा टिफिन घ्या. पुलाव कसा झालाय ते सांगेन मी तुला. येते मी, बाय. मीरा, एक विचार. तुला आपले पत्र आणि फोटोज मिळाले? जाळून टाकलं मी ते सगळं. ठीक आहे, तू खूप स्ट्रॉंग आहेस मीरा, खूप स्ट्रॉंग. मी नसतो करू शकलो हे, तरी फक्त वस्तू नव्हत्या, आठवणी होत्या. आदित्य, आपल्यामध्ये जे काही होत तो भूतकाळ आहे आता. आणि नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल तर भूतकाळ नष्ट करावाच लागतो ना माणसाला. जुनं सगळं संपवल्याशिवाय मला नवीन काही सुरू करताच आलं नसतं. आणि आपल्या भूतकाळातल्या कोणत्याही गोष्टीचा जर यांना त्रास झाला असता ना तर मला अजिबात चाललं नसतं. त्यामुळे मी जे काही केलं मी योग्य केलं असं मला वाटतंय. आय होप तू समजून घेशील. येते ना. खूप स्ट्रॉंग आहेस मीरा, मी नसतो करू शकलो हे कधी. याची काय गरज होती? मीरा, अगं
कुठे होतीस तू? मी तुला सगळीकडे शोधलं. मी जरा बाहेर गेले होते मधुराला डबा द्यायला. हो, तिच्या ऑफिसमध्ये का? नाही, घरी गेलेले. माझं तिच्याशी बोलणं झालं, ती ऑफिसमध्ये होती आणि आदित्य एकटाच घरी होता. हो, भेटला तो मला. मग काय झालं? तुम्ही असे फक्त दोघेच बऱ्याच दिवसांनी भेटला असाल ना? हो. हे मीरा कसं वाटतं ग, असं जुन्या बॉयफ्रेंडला एकांतात भेटल्यावर? हा, काय बोलायचं काय तुम्हाला? कम ऑन मीरा, सगळं कळून असं न कळल्यासारखे काय एक्सप्रेशन देतेस? हा, तुम्ही दोघे जुने प्रेमी एकाच घरात एकांतात इतका सगळा योग जुळून आल्यावर काहीतरी घडलं असेलच ना? उत्तरा ताई, मीरा इतकी काय शॉक होतेस? चिल, मला सांगू शकतेस तू? सांग ना, मस्त वाटलं असेल ना? ते काय बोलायचं काय तुम्हाला? मीरा, मला काहीच म्हणायचं नाहीये, फक्त ऐकायचंय. सांग तुम्हाला. बस, आजपर्यंत तुम्ही जे काही बोललात ना ते सगळं निमूटपणे ऐकून घेतलंय मी. माझ्या इथे असण्याचा त्रास होतो ना तुम्हाला? प्रत्येक क्षणी विनाकारण छळ केलाय तुम्ही माझा, अजूनही करताय. एका शब्दाने कधी उलटून बोलले नाही मी तुम्हाला. तुम्ही सांगितलेलं प्रत्येक काम केलंय काहीही तक्रार न करता. पण यापुढे माझ्या चारित्र्यावर जर काही बोललात ना तुम्ही तर खपून घेणार नाही. मी सांगून ठेवते. हे बघ मीरा, मी फक्त. नाही नाही नाही, घाबरण्याची काहीच गरज नाही. भीती वाटत असेल ना की आपल्यात जे काही बोलणं झालंय ते कोणाला कळायला नको. घाबरू नका, आज या खोलीत आपल्यात जे काही घडलंय ना ते आपल्या दोघींमध्येच राहील, अजून कोणालाही कळणार नाही. ओके, पण यापुढे माझ्याविषयी घाणेरडा विचार करायचा प्रयत्न जरी केलात ना तर खूप महागात पडेल, लक्षात ठेवा. निघू शकता. हॅलो मधुरा, तुझी बहीण कोण समजते कोण स्वतःला? हा, मी तिला सोडणार नाही, तिचा सगळा माज उतरावेन मी. तिची हिम्मत कशी झाली ग माझ्याशी असं बोलण्याची? हो हो, एक मिनिट तू जरा शांत हो आधी आणि मला सांग नक्की काय झालंय ते. तिने अपमान केलाय माझा खूप मोठा, आता मी तिला तिची जागा दाखवून देणारच. उत्तरा, आपण करू, आपण हे सगळं करूया, पण आधी मला सांग तरी काय झालंय. ते सगळं प्रत्यक्ष भेटल्यावर सांगेन मी तुला. पण ऐक, तू जरा त्या आदित्यवर लक्ष ठेव. आदित्यवर? का, म्हणजे आता अचानक काय आदित्यच? तो काहीतरी लपवतोय आपल्यापासून. म्हणजे? आज तुझी बहीण तुमच्या घरी त्याला भेटायला गेली होती. आणि तुला कसं कळलं हे? तिनेच सांगितलं मला. ती आली तेव्हा विचारलं ना मी तिला. नक्कीच मस्तपैकी गुलूगुलू गप्पा मारत असणार दोघे. नाही, त्यांच्या मध्ये गुलूगुलू गप्पा होणं शक्यच नाही. सो डोंट वरी अबाउट इट. नाही ठीक आहे, पण मीरा त्याला भेटायला गेली यामागे काहीतरी कारण असणारच ना? आणि आदित्य काही तुला सांगणार नाही म्हणून मी म्हंटल तुला अलर्ट करावं. नाही, तू बरोबर बोलतेस. मी लक्ष ठेवते आदित्यवर आणि मलाही ऍक्च्युली तसं वाटतंय की तो काहीतरी लपवतोय माझ्यापासून. बट आय विल टेक केअर ऑफ इट, डोंट वरी. हो तेच, तुझी काळजी वाटली म्हणून सांगितलं तुला. काय ना, या मीराचं काय ते मी बघून घेईन, पण तू जरा लक्ष ठेव. हा, थँक्यू. आय मीन थँक्यू सो मच उत्तरा. आणि तू काळजी नको करूस, तू फक्त तुझी काळजी घे. हा ठीक आहे, भेटून नीट बोलू आपण. या, ओके, बाय बाय. आदित्य काय लपवत असेल माझ्यापासून आणि का?